हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. खरं तर कलाकारांचा फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय असतो की या कलाकारांनी ही बॉडी कशी बनवली किंवा त्याच्या फिटनेसचं सिक्रेट काय, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिमला रेग्युलर जाणं, प्रॉपर डायट फॉलो करणं हा खरं तर मंत्र असतो, पण अनेकांना वेळ मिळत नाही जिमला जायला. सो आपल्यासोबत जो आता अभिनेता आहे सचित पाटील, त्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तो सेटवरच्या मेकअप रूममध्ये वर्कआउट करतो आणि तोही फुल इंटेन्सिटीने. करेक्ट आहे? करेक्ट आहे. आणि दर्शना, तू म्हणालीस ते अगदी योग्य आहे की रेग्युलर रोज शूट करत असल्यामुळे रोज जिमला जाणं शक्य होत नाही. सो मग अशा पद्धतीने काहीतरी मार्ग काढले पाहिजेत की आपला डाएट आणि आपला व्यायाम हा सफर नाही झाला पाहिजे, वर्कआउट पण करता आलं पाहिजे आणि ॲट द सेम टाईम कामही करता आलं पाहिजे. सो आता त्यातनं मी एक मधला मार्ग हा काढला आहे की सकाळी आल्यानंतर जर वेळ मिळाला तर मी एक अर्धा पाऊण तास इकडेच वर्कआउट करून घेतो. पण मग त्यासाठी इक्विपमेंट्स जेव्हा तुम्हाला एकदा दाखवलं होतं, एक सिम्पल बँड होता आणि ज्याच्याने तुम्हाला म्हणालास की तू पूर्ण बॉडी वर्कआउट त्याच्याने करू शकतोस, ते काय सिक्रेट आहे जर आपल्या प्रेक्षकांना सांग. वेल, नॉर्मली मी ज्यावेळी व्यायाम करतो, मी घरी एक छोटीशी जिम केली आहे माझ्या, आणि फॉर एक्झाम्पल असे डम्बेल्स आहेत माझ्या घरी. सो आता हे 5 kgs डम्बेल्स आहेत. सो हे डम्बेल्स 2.5 kg, 5 kg, 7.5, 10, 12, 15, सो हे सगळे एकत्र कॅरी करणं अशक्य आहे. सो मग मी याच्यावरती हा विचार करतो काय कशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी वेट कॅरी करून जास्तीत जास्त वर्कआउट करता येईल. मग मला हा बँड मिळाला आणि मग माझे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व झाले. सो या बँडने कसा वर्कआउट करायचा हे मी थोडंसं दाखवीन. आणि बेसिकली याच्यात मेन हे की तुम्ही मेंटेन राहू शकता या बँड. सो तुम्हाला असं नाही की पूर्ण वर्कआउट या बँडवर होतो, तुम्ही घरी पण वर्कआउट करणं किंवा जिममध्ये वर्कआउट करणं गरजेचं आहे. पण ज्या दिवशी तुम्हाला व्यायाम नाही करता येत, ज्या दिवशी वर्कआउट नाही करता येत, त्या दिवशी तुम्हाला समजा थोडंसं पंप करायचं असेल, बायसेप पंप करायचे असतील किंवा ओव्हरऑल एक स्ट्रेचिंग करायचं असेल, तर त्याच्यासाठी हे हा एक एवढासा बँड इनफ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडा का होईना वर्कआउट केला की आज मी जिमला नाही गेलो किंवा आज मी वर्कआउट नाही केला, हे गिल्ट राहत नाही मनामध्ये ना. माझ्या मी आता अनेक वर्ष वर्कआउट करतो, रादर मला गिल्टपेक्षा मला वर्कआउट नाही केलं तर काहीतरी असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मिसिंग आहे. सो कमीत कमी एक अर्धा तास तरी वर्कआउट झालाच पाहिजे. मग तो घरी मी काय करतो की बऱ्याचदा 9 शिफ्ट मीरा रोडला असते माझी, मी राहतो दादरला. सो तिथून इथे येईपर्यंत ऑलमोस्ट आम्हाला 1.25 तासच म्हणजे 7:45 निघावं लागतं घरातनं. सो इथे आल्यावर कधी कधी असं होतं की एखादा काही कोणाचा तरी छोटासा सीन चालू होणार आहे आणि मग माझं आहे असं मला कळलं की मी मेकअप वगैरे करून रेडी होतो आणि मग शांतपणे सगळ्यांना सांगतो की झालं सगळं, आता मी रेडी आहे, तुम्ही जेव्हा असेल तर 5 मिनटं आधी सांगा आणि मग मी ही जिम बनवतो. मग इथे मी शांतपणे मस्त माझ्या स्पीकरवर म्युझिक लावतो आणि मस्त वर्कआउट करतो. ओके, सो आज ते लाईव्ह सेशन आमच्या प्रेक्षकांनाही दाखव की तुझं वर्कआउट रुटीन कसं असतं जेव्हा जिमला जायला मिळत नाही तेव्हा. सुरू. सो हा एक बँड आहे आणि याला बेसिक इकडे काय म्हणूया असा एक दगडसारखा आहे छोटासा. सो त्याला काहीतरी असं अडकवायला तुम्हाला पाहिजे. सो मी एक आयडिया केली आहे की इकडे जे वॉशरूमचं दार आहे इकडे मी हे लावतो आणि मी हे बंद करून घेतो. ओके, सो हे करत असताना तुम्हाला ही खात्री करून घ्यायची आहे की हे निघणार नाही, कारण हे जर निघालं तर वर्कआउट करताना हे तुम्हाला लागू शकतं. ओके, सो याच्यात अनेक ऑप्शन्स आहेत तर ते ऑप्शन्स कसे आहेत ऑप्शन्स ते मी दाखवतो. सो फॉर एक्झाम्पल, एक तर तुम्ही पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही एका लेवलला आहे की नाही ते बघून घेणं खूप आवश्यक आहे. सो आपल्याला समजा चेस्टचा वर्कआउट करायचा असेल तर तुम्ही इथे उभं राहिलात आणि जे आपण जिमला करतो तो तुम्ही इकडनं चेस्टचा वर्कआउट असा करू शकता. सो हे तुम्ही एक साधारणतः 20-20 रेपिटेशन्स मारले तो त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे तुम्ही स्ट्रेट बॉडी ठेवून फक्त या बँडच्या आधारे पुढे जायचं आहे आणि मग हळू ते मागे घेऊन यायचं आहे, परत पुढे घ्यायचं आहे, परत एवढं मागे घ्यायचं आहे आणि चेस्टनी पुढे घ्यायचं आहे. हा एक हे आहे. दुसरं म्हणजे तुम्ही थोडंसं नी बेंड करून हा
जे आपण जिमला दोन्ही हे करतो रोपनी, तो तुम्ही हा एक वर्कआउट इथे करू शकता. सो दिस इज, म्हणजे हे जर का केलं तर याचं टेन्शन किती आहे ते तुझ्या लक्षात येईल. हे बघताना खूप इझी वाटतंय. हां, सो ते बघताना जेवढं इझी दिसतं तेवढं नाही आहे. सो त्याचा फॉर्म बेसिकली खूप चांगला असायला पाहिजे, कारण मला असं वाटतं की वर्कआउट कुठलाही हा त्याच्या फॉर्मवरती खूप डिपेंड करतो. जसं हे आपण चेस्टचं दाखवलं, तसंच बॅक करायचं असेल, बॅकने वर्कआउट करायचं असेल, सो त्याच्यातही दोन प्रकार आहेत. एक तर तुम्ही बसून करू शकता. सो म्हणून मी मगाशी जे म्हटलं की तिकडे ते व्यवस्थित लागलं आहे की नाही याची खात्री करण्यासाठी पटकन अंगावर येऊन ते लागू शकतं. सो याच्यात बसून एक करू शकता. आणि एक समजा तुम्ही जसं जिममध्ये ॲक्च्युली काय असतात, तुम्हाला बसायला असतो एक बेंच असतो आणि स्ट्रेट अँगलला ते असतं. सो स्ट्रेट अँगलला करायचं असेल तर ह्याच्यावर उभं राहून हा स्ट्रेट अँगल येऊ शकतो बॅकचा, पण मी तेवढं करत नाही. सो सपोज मला बॅक वर्कआउट करायचं असेल तर बॅकनी स्ट्रेच केलं सोडलं, बॅकनी स्ट्रेच केलं सोडलं. सो हे ज्यावेळी आपण काय म्हणूया की मागे खेचतो टेन्शन, त्यावेळी आपल्याला श्वास सोडायचा आहे. सो हे जर रेपिटेशन्स आपण 15 ते 20 मारले किंवा त्याचे किती सेट्स आपण करतो त्याच्यावरती. सो हा झाला बॅकचा वर्कआउट, हा एक झाला आणि दुसरा झाला हा. ओके, सो तुमची बॅक त्याच्यात झाली. सो चेस्ट अँड बॅक मी दाखवलं. त्याच्यापुढे बायसेप्स. सो बायसेप्सचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे स्ट्रेट अँगलला तुम्ही घेतलं आणि या पद्धतीने तुम्ही तुमचं बायसेप आरामात. बेल्टचा इतका उपयोग होऊ शकतो. सो हे बायसेप कव्हर झाले. अगेन यातच तुम्हाला बायसेपचा अजून एक वेगळा प्रकार आहे, तो मी नंतर दाखवतो. ट्रायसेप पण करते. सो हे तू गेलीस पुढे. आता फक्त माझ्या ट्रायसेपवरती लक्ष दिलं तर तुझ्या लक्षात येईल मी ट्रायसेप्सचं वर्कआउट करतोय. सो दिस इज फॉर ट्रायसेप्स. सो याचे पुन्हा तुम्ही 15-20 रेपिटेशन असे 3 सेट्स मारले. सो हा एक झाला बायसेप ट्रायसेप्स, राईट. नाव लेग्सचे वर्कआउट करायला ऑप्शन कमी आहेत, पण त्यातल्या त्यात मी शोधले आहेत. ओके, दुसरं म्हणजे स्ट्रेचिंग, जे मी आधी करतो. सो स्ट्रेचिंगमध्ये काय असतं की तुम्ही जितकं लोअर बॅकला स्ट्रेच कराल हे करत असताना, तेवढं तुमची ओव्हरऑल ही पूर्ण एवढं स्ट्रेचिंग होतं. ओके, आणि याच्यामध्ये जर तुम्हाला लेग्स मारायचे असतील तर जेवढं टेन्शन वाढवता येईल. सो तुमच्या जसं आपण लेग्स मारताना कसं इथे एक रॉड घेतो, बार घेतो. ओके, सो हे घेऊन तुम्ही लेग्स मारू शकता. ओके, स्क्वॉट करता. सो आता हे वजन आहे, म्हणजे हातामधलं वेट हे आहे. ओके, सो आपण या पद्धतीने त्याचं टेन्शन वाढवायचं आणि मग या बेसिक गोष्टी करा. सो हे एक झालं. दुसरं लंजेस करू शकतो. हे संपूर्ण टेन्शन तुझ्या ह्या वेटचं टेन्शन पायावर येणार. सो हा एक दुसरा पाय. सो हे तुम्ही 10-10 सेट्स करू शकता. सो इंटरव्ह्यू नंतर मी आणखीन काही नाही करणार आहे, मी हा बेल्ट घ्यायला जाणार आहे, अजून दुसरं काहीही करणार नाही मी आज. दहा वर्ष वापरतो. मेंटेन केलं. हो, हा माझा आईस बॉक्स आहे, तो क्षणभर विश्रांती बसून आहे. तो आता किती वर्ष झाले, 2007-2008. कुठे राहतोच आहे किंवा काय, तू इतकं खूप पजेसिव्ह आहेस आपल्या सामानावर. मी खूप काळजी घेतो आणि एक अटॅचमेंट पण होते त्या त्या गोष्टीशी. सो हा एक प्रकार झाला. त्याच्यानंतर ट्रायसेपचा अजून एक प्रकार आहे, जो आपण मी जसा मगाशी हा दाखवला ना, एक ट्रायसेपचा असा जो दाखवला, त्यालाच अजून एक ऑप्शन असा आहे की ते बसलं. सी ट्रायसेपचा
हा एक वर्कआउट आहे. सगळा खेळ म्हणजे ते प्रॉपरली तिथे अडकणं, हा ते खूप इम्पॉर्टंट आहे. मेन ते एकदा स्ट्रेच नाही होणार, हा स्ट्रेच नाही होणार. आणि तुम्ही करून बघितल्यानंतर तुलाही कळेल की त्याचं प्रेशर किती येतं. सो हा ट्रायसेपचे दोन प्रकार मी दाखवले. फोरआर्मसाठी पण सपोज मला हे करायचं असेल, ओके, आणि दुसरं म्हणजे इकडे पकडलं रिवर्स. सो फोरआर्म पण तुझे कवर झाले त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे काहीही गरज नाही. खूप वेट प्रकार आहेत, व्हेरिएशन्स खूप आहेत, आपण करू तेवढे कमी आहेत. आणि म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल मी जे जे प्रकार दाखवले तर आता हे मी एकच डंबेल्स कॅरी करू शकतो, कारण सगळे डंबेल्स नाही कॅरी करू शकत. पण सपोज मला बसून शोल्डर मारायचे आहेत तर हे शोल्डर झाले. किंवा मला हां हे मी कधी कधी आणतो, रेग्युलर नाही आणत. पण जर मला बायसेप मारायचे आहेत तर हे पटकन अशा पद्धतीने करून होतो वर्कआउट. सो एक एखादी पेअर आणली आणि हे तर मोर दॅन इनफ. आणि याच्याने सगळंच सगळे वर्कआउट कवर होतात. मी आज ते बघितलं, सगळंच कवर झालं. पण जेव्हा तू जिमला जातोस तेव्हा किती तास वर्कआउट असतो? कमीत कमी 2 तास, कमीत कमी. वेट ट्रेनिंगला जास्त महत्त्व आहे का कार्डिओ का कसं? नाही, मी रादर सगळंच बॅलन्स करतो. माझा हा कल असतो की वेट ट्रेनिंग मी खूप जास्त वेट्स नाही करत, पण स्ट्रेचिंग, कार्डिओ, फ्लेक्सिबिलिटी, कारण बॉडीची फ्लेक्सिबिलिटी मला असं वाटतं खूप महत्त्वाची आहे. कार्डिओ खूप महत्त्वाचं आणि स्ट्रेचिंग. सो मी योगा, कार्डिओ, स्ट्रेचिंग आणि वेट ट्रेनिंग हे आठवड्यामध्ये प्लॅन करतो की ज्या दिवशी मी काय म्हणूया योगा करीन त्या दिवशी मग कार्डिओ नाही करत, ज्या दिवशी कार्डिओ करीन त्या दिवशी वेट ट्रेनिंग कमी करतो, वेट ट्रेनिंग असेल त्या दिवशी स्ट्रेचिंग आणि वेट ट्रेनिंग करतो, असं सगळं साधारणतः प्लॅनिंग असतं. याचबरोबर तुझं डाएटकडे सुद्धा विशेष लक्ष असतं, म्हणजे प्रॉपर स्ट्रक्चर्ड मील असतात तुझे, राईट? हो. नाही, मी आता काय झालं की त्याचं श्रेय माझ्या बायकोला जातं, शिल्पाला, कारण 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत मीरा रोडला. सो मी जर का इकडनं दादर माहीमला पोचायचं म्हटलं तर मला जवळजवळ 10:30-11 होतात. त्याच्यानंतर जेवणात तर काही पॉईंट नाही. सो मग त्याची एक आम्ही सिस्टीम आखली आणि त्याचं पूर्ण श्रेय माझ्या बायकोला जातं, शिल्पाला. तर त्यांनी काय केलं की 3 मील्स म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, ओके, ह्या 3 मील्स आम्ही सकाळी किंवा आदल्या दिवशी प्रिपेअर करून ठेवतो. जेवढं शक्य असतं तेवढं सकाळी, कारण 7:45 निघायचं असतं, त्यामुळे खूप घाईघाई असते. त्यामुळे ब्रेकफास्ट सकाळी असतो आणि लंच सकाळी असतो. संध्याकाळचं जे मील असतं ते आदल्या दिवशी मोस्ट प्रॉब्ली बनवून काहीतरी फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं. पण शक्यतो पहिली 2 मील्स ही फ्रेश असावी असा आमचा कल असतो. सो माझ्याकडे जो टिफिन आहे त्या टिफिनमध्ये दुपारचं जेवण भरलं जातं, तो इथे गरम करू शकतो आपण टिफिन. त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण मी आईस बॉक्समध्ये ठेवतो. सो ते जसं आपण फ्रीजमध्ये ठेवतो तसं होतं. आणि मग साधारणतः 5 वाजता माझा इम्तियाज आहे जो माझ्याबरोबर नेहमी असतो, तो ते काढून मी शूटिंग करत असतो तेव्हा तो 6:30 तो डबा लावून ठेवतो. सो 7 वाजेपर्यंत मला माझं जेवण, जे माझं डिनर आहे, तो गरम होतो. सो आम्ही सगळे एकत्र बाहेर बसून 7:30 जेवून घेतो. सो आता ती सगळ्यांनाच सवय लागली, सगळेचजण. हां, सो 7:30 माझं जेवण वगैरे सगळं होतं अँड आय एम डन. म्हणजे अगदीच कधी खूप भूक लागली उशिरापर्यंत झालं तर मग कधीतरी मी वेलची केळं वगैरे असं खाऊन दिवस संपतो. म्हणजे असं आहे तर फिटनेस मंत्र. पण असं अचानक कधीतरी होतं ना की आपण 6-पॅकच करूयात किंवा आपण असं खूप मस्क्युलरच होऊया, असे कधी फेजेस येतात तुझ्या लाईफमध्ये? येतात, स्पेशली फिल्म्सच्या वेळी रिक्वायरमेंट असते. जसं मी अर्जुन फिल्म केलेली त्यावेळी त्या डिरेक्टरना असं पाहिजे होतं की 6-पॅक्स पाहिजे, जरा थोडीशी बल्की फिजिक पाहिजे. सो त्यावेळी आपण प्रोटीन इंटेक वाढवून त्या गोष्टी अचीव करू शकतो. थोडा रिगरस वर्कआउट करावा लागतो त्यावेळी आणि काय म्हणूया आपण की एक फोकस राहावं लागतं खूप. झोप तुमची खूप इम्पॉर्टंट आहे, झोप चांगली होणं, त्याच्याबरोबर चांगलं डाएट. तर ऑलवेज मी चांगलं डाएट घेतोच,
पण वर्कआउट जरा जास्त फोकस करावा लागतो. कारण सिक्स पॅक्स मला असं, मी रेग्युलर काही सिक्स पॅक्स ठेवण्यामध्ये बिलीव्ह नाही करत. इट इज व्हेरी डिफिकल्ट अगदी फ्रँकली. म्हणजे ते एवढंसंच खा एवढंसंच खा, मी सगळं खातो. मी कुठलंही डायट फूड असं नाही. आमचा हा कार्ब्सवर वगैरे तुझं नाही 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 नाही. तू माझ्या इथे कोणालाही विचारलं तर मी प्रॉपर वरण भात भाजी आणि त्याच्याबरोबर कधी कधी सप्लिमेंट म्हणून तीन चार एग व्हाईट्स वगैरे खातो. अदरवाईज मी सगळं घरचं खातो. शक्यतो पॅक फूड अवॉइड करतो, बाहेरचं अवॉइड करतो, जितकं अवॉइड करता येईल तेवढं. आणि जास्त आत्ता व्हेज खाण्याकडे माझा कल वाढला आहे. व्हेजचं महत्त्व कळल्यापासून नॉनव्हेज मला प्रचंड आवडतं, पण तरी थोडं कमी केलं आहे. आणि काय म्हणूया आपण, की जास्तीत जास्त पालेभाज्या, भाज्या, कडधान्य, हे जे घरगुती आपलं सगळं जेवण आहे ते संपूर्णपणे कंझ्युम करण्याचा मी प्रयत्न करतो. व्हीगन वगैरे व्हायचा विचार नाही आहे ना? ॲब्सोल्युटली काय असं काही नाही आहे. पण काय म्हणूया आपण, की जितकं सकस अन्न, वरण भात, तूप, साजूक तूप, त्यावर गाईचं दूध, आणि जितकं काय म्हणूया ऑर्गॅनिक जितक्या गोष्टी करता येतील तेवढा प्रयत्न करायचा, की जेवढं आपण कृत्रिम गोष्टींपासून लांब राहू तेवढं चांगलं. पण कधीतरी समोर वडापाव दिसला तर मोह होतो, मी खातो असं काय. त्यावेळी कसं आहे, कधीतरी आपल्या आपण शेवटी ह्युमन बिईंग्ज आहोत आणि आपल्याला मोह होणार. पण असं नाही की एखाद दिवशी अरे सगळेजण वडापाव खातात आणि आपल्यालाही वाटते तर आपण मन मरायची काही गरज नाही. पण रोज वडापाव खायची गरज नाही. हां, सो कधीतरी खावं, कधीतरी मजा करावी. मला गोड खूप आवडतं, त्याच्यामुळे आता हल्ली आम्ही ठरवलं आहे की गोड फ्रीजमध्ये ठेवायचंच नाही. कारण मी रात्री जाऊन मग मला खूप खावंसं वाटतं गोड, कारण भूक लागते कधी कधी. कारण 7:30 शेवटचा मील होतो, मग काही आईस्क्रीम असेल काही असेल तर मग ते जाऊन थोडंसं खावंसं होतं. तर तेही बाबा ठेवूयाच नको, असलं तर खावंसं वाटतं, मग आणायचंच नाही. अशा पद्धतीने जितकं फिटनेस पाळता येईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करतो. आणि मी तुला एक म्हणजे मला कॉम्प्लिमेंट द्यावीशी वाटते. मी जेव्हा तुला बघितलं तर खरं तर ह्याच्या वेळी क्लासमेटच्या वेळी मी तुला पहिल्यांदा असं समोर पाहिलं होतं, तेव्हापासून मी तुला बघते तू तसाच मला आजही दिसतोय. म्हणजे मी अबोलीच्या सेटवर बघितलं म्हणजे तसाच दिसतोय. सो ही जी क्युरिओसिटी होती की बाबा हे कसं, त्याचं उत्तर आज मला मिळालंय. सो थँक्यू सो मच, तू एवढं सगळं वर्कआउट सेशन बिझी स्केड्यूलमध्ये करून दाखवलं आणि ऑल द बेस्ट. तमाशा लाईव्हसुद्धा येतोय, मालिकासुद्धा प्रेक्षकांना आवडते. सो ऑल द बेस्ट सगळ्यास. थँक्यू सो मच दर्शना, थँक्यू सो मच राजश्री मराठी.